ही केस CBI ने दाखल केली। या केसमध्ये एकंदर 8 आरोपी आहेत आणि ही केस बनावट स्वरूपाने दाखल केली होती असा आरोपींचा दावा होता। आणि केवळ सरकारचे मंत्री, सरकारचे अधिकारी, अर्थ खात्याचे, रेल्वेचे अधिकारी यांना वाचवण्याकरता रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जे अधिकारी असतात त्यांच्यावर ही केस खोटी रचली असं आमचं म्हणणं होतं। या कामी 200 कागद जमा केले, जवळजवळ 49 साक्षीदार तपासले, तपासी अंमलदार तपासले काही, आणि असा निकाल झाला आज 11 वाजता। पी आर देशमुख यांच्या कोर्टाने निकाल दिला। याच्यामध्ये आरोपी नंबर 1 तर्फे हे सतीश घुमरे होते, आरोपी नंबर 2 मी रामभाऊ पवार मी त्यांचा वकील होतो, हे ढेकले होते। हे आरोपी नंबर 3, 4, 6 लोकांचे वकील ते होते। हा अतुल पुंडय हा माझा ज्युनियर आहे, हा काम सगळं कागद वाचता राहतो आहे, मी नुसतं बोगस आहे। आणि MY काळे जे आहेत हे आमचे, ते 3 आरोपी त्यांचे होते, 3 आरोपी MY काळे, ते मोठे वकील आहेत। आणि निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे।